गुड मॉर्निंग गाईज, शुभ सकाळ. तर पेट्रोल पंपावरती झोपलो होतो आम्ही, दोघं झोपलो होतो. तर अचानक सकाळी उठून बघतोय तर असली गर्दी झाली होती. तुम्हाला काय सांगायचं हे बघा, कुठनं आले काय माहिती, आम्ही झोपेतच होतो. एवढे जण आम्ही दोघं झोपलो होतो पेट्रोल पंपावरती, आणि सकाळी झोपेतून उठतोय तर अख्खं पेट्रोल पंप भरला होता. तर सकाळी मस्त तिकडं आम्ही तोंड वगैरे धुतलं, मस्त फ्रेश वगैरे झालो. तर आता आम्ही सकाळ सकाळ मस्त निघायच्या तयारीत. असंच काम झाले, झोपायचं, खायचं प्यायचं आणि चालायचं, असंच वाटतं काय झालं आहे. तर निघालो आम्ही लगेच पुढच्या दिशेने, आणि मी बघितलं दोन तीन जणांचं की रोज असं, म्हणजे त्यांनी रोड सोडला की पाया पडतात. तर मी पण तसंच केलं, रोड सोडला होता. तर मग मी परत पाया पडून आम्ही पुढच्या दिशेने निघालो. तर थोडंसं चालल्यानंतर, 2-3 किलोमीटर आल्यानंतर फायनली आम्ही पोहोचलो आहेत नीरामध्ये. आणि नीरामध्ये हे आम्हाला पालखी भेटली आहे. पालखीसोबत थोडंसं एन्जॉय करत आम्ही पुढं पुढं देवाचं जप करत आम्ही निघलो. रामकृष्ण हरे. सकाळ घेतला त्याला आपले नीरामध्ये पालखीस्थानाजवळ. साहेब लोक फुल बंदोबस्त. सवा असेल आज इथं. साहेब नमस्ते. साहेब रामकृष्ण हरी. तर ही नीरा नदी आहे. या नीरा नदीवरती सका सका आंघोळीचा स्पॉट चालू आहे. हे असे सगळे बाथरूम पाऊलो असतो आपण, माहिती काय ते पाऊलो असतो. हा त्याच्यामध्ये पाऊलो असतो आपण, पण तुला पवा येत नाही म्हणून जायला नाही खाली. आपण बोटिंगला जाऊ की बोटिंगला नाही नेत, बोटिंगला नाही नेत. रामकृष्ण हरे. जर हे असं बघायला भेटतं तर हे फक्त चंद्रभागा, आळंदी आणि अशा ठिकाणी बघायला भेटतं. तर चालता चालता थोड्याच पुढं गेल्यानंतर मला एक व्हिडिओ बघणारा माझा फॅन भेटला, म्हणजे माझा मित्र भेटला. आणि हे बाबा हरवले. समोरच आहे मग आमच्या विठाई रसपानग्रहावर या. 5 रुपये दादा, प्रचंड गर्दी आहे, उत्तम प्रतिसाद आहे. सर्वांनी केलेल्या सहकार्याबद्दल धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. नंबर नाही माहिती का माझ्या जन्म लावला असता, माझ्या जन्म लावला असता नाही माहिती का. घेऊन घ्या परत भेटल्यावर त्यांच्याकडनं. भाऊ कलाकार आहे, वादक आहे, वादक. भाऊनी भरपूर गाण्यांमध्ये काम केलंय. भाऊचं चॅनल आहे, काय नाव आहे भाऊ, कोणच्या नावाने चॅनल आहे? गणेश मोरे. गणेश मोरेच्या नावाने चॅनल आहे. भाऊला मॅगी गणेश हलकीवाला. हा मॅगी गणेश हलकीवाला भाऊचा चॅनल आहे. भाऊला नक्की सबस्क्राईब करा. आता हे जे वाद आवतोय आता आम्ही नाचत जाणार आहे. भाऊ पुण्यातच राहतो.
खूप कंटा आला होता चालून चालून, कुठं बसायला जागा पण भेटत नव्हती, एवढी गर्दी होती सगळीकडे, लोक बसलेच होते, खूप कंटा आला होता चालून. शिरा घातला, शिरा खायला चालून चालून आहे ना, मग मी दाखवतो काय झालं मला. चालून चालून आहे ना, माझ्या पायाला फोड आलाय, फोड दिसतोय का, दोन्ही पायाला आलाय बघा, आणि दुखतोय लय, दुखायची वाट बघ, तुम्हाला हे दिसतंय का, दोन्ही पायाला फोड आला माझ्या, लय दुखतंय, लय दुखतंय, मलम घेतलंय, फुटल्यावर लावायला जातं त्याला फोडायचं आहे का रे, नाही भाई तुझ्या बॅगेत टाकलं होतं मला माहिती. तर फायनली आम्ही लोणंदमध्ये पोहोचले, दोन दिवस तिथं मुक्काम आहे पालखीचा, हे आमचे मित्र आहेत आबी भाऊ आणि हे आम्हाला भेटले तिकडं, तर हे पण आमच्यासोबतच राहणार आहेत. तर आता पालखी येणार आहे थोड्याच वेळात, सगळे पालखीची वाट बघतात ते, अख्ख्या त्या रिंगणला येड राऊंड होणार आहे आणि आम्ही पालखीची वाट बघतोय, आणि इतकी पब्लिक जमली आहे मी तुम्हाला सांगू शकत नाही, थांबायला सुद्धा जागा नाही आम्हाला, भरपूर गर्दी झाली आहे, तर तुम्ही सुद्धा दर्शन करून घ्या. फक्त व्हिडिओ बघत गेलो बघत तर इथं पालखी रातामधनं खाली उतरतात आणि खांद्यावरती आणतात, तुम्ही पण दर्शन करून घ्या, इथं तुम्हाला दिसेल आता पालखी, आणि खूप सारी गर्दी होती, लोक कोण कोणाच ऐकत नव्हतं, तर बघा चला मी तुम्हाला दाखवतो, दर्शन करून घ्या तुम्ही सुद्धा. आमचे बालबच्चे मामा राहणार करू
दिसते उभे नाही पण दिसते तर इथं सगळ्यांना निरोप दिला जातो की पालखी किती दिवस इथं थांबणार आहे आणि कशा पद्धतीने थांबणार आहे, किती वाजता निघणार आहे. तर इथं आरती वगैरे होती तर आम्ही आरती वगैरेचा लाभ घेतला मस्त. एवढ्या लांबून मी व्हिडिओ काढत होते इतकी गर्दी होती आणि तरीसुद्धा मी तिथं जाऊन रात्री दर्शन घेतलं आहे. मी तुम्हाला दाखवेलच पण तिथं मला मोबाईल नेता आला नाही आहे तर तरी पण मी बाहेरनं व्हिडिओ काढला आहे. मी तुम्हाला रात्रीचा लुक दाखवतो इकडचा. इथं डेकोरेशन वगैरे केलं आहे बघूया सर. आमचे मित्राचे दुकान आहे, आशा भाऊचे भरपूर गाड आहेत, ते त्यांचे पप्पा आहेत आणि आमचे मित्र आहे. तू कस का आला अचानक? ज्यूस वाट आहे. फोन आहे का तिथं माझा? अजून एक गाडी लावली भाऊ ने आतमध्ये. इथं लावली अजून एक गाडी दिसणार ना भाऊ. तुमचा फोन कोणता आहे? 15 प्रो मध्ये व्हिडिओ काढतोय आभी भाऊ. भाऊंची गाडी आहे. आजचा लोणंदचा मुक्काम आमचा टेम्पो मध्ये आणि आभी भाऊचा टेम्पो आहे. तर आज जेवणामध्ये आणले वांग्याची भाजी वरण भात चपाती या जेवायला. तर आज इथं जॉपरेर भाऊच्या टेम्पो परत आज पण बघायला लागले सगळे आमच्याकडे. बोलतोय कुणाशी बोलतोय ते वागतात. तुम्ही पण जेवा, बसा जेवा, ये जे बघू बाकी तो उद्या.